नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। कोरोनाची तिसरी लाट येत असून रुग्णसंख्या वाढत आहे। नागरिकांनी मास्कचा वापर नियमित करावा, सामाजिक अंतर राखावे, हात स्वच्छ धुवावे, कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करावे। लग्नात 50 आणि अंत्यसंस्काराला 20 लोकांना परवानगी देण्यात आली आहे। नागरिकांनी बेफिकीर राहू नये, योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन मुख्य अधिकारी माधुरी मडावी यांनी केले आहे। कोरोनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या लोकांवर मुख्याधिकारी मडावी यांनी कारवाई देखील केली, त्यामुळे नागरिकांना नियमाचे पालन करणे आवश्यक आहे। आज कोरोनाची तिसरी लाट जवळपास म्हणजे एकदम दारातच आलेली आहे, त्यामुळे सर्वांनी आपलं आणि आपल्या शहरातील सगळ्या नागरिकांचं कोरोनापासून संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे। त्यासाठी सर्वांनी मास्कचा वापर करायचा, घराच्या बाहेर पडताना किंवा घरातही 3 ते 4 लोक असतील तरी त्यांनी मास्कचा वापर करायला पाहिजे, सॅनिटायझरचा वापर करायला पाहिजे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळायला पाहिजे, म्हणजे गर्दी जाण्याचं टाळायला पाहिजे। आणि आत्ता जे काही कोणते कार्यक्रम कोणी म्हणजे अरेंज केले असतील ते सगळे कार्यक्रम त्यांनी रद्द करायला पाहिजे। लग्नासाठी 50 लोकांना परमिशन आहे आणि अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांनाच फक्त परमिशन आहे। याच्यापेक्षा कमी जर लोकांनी गर्दी केली तरी पण खूप चांगलं होईल आणि सगळ्यांचं याच्यामुळे संरक्षण होईल। आणि सगळ्यांना एक माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशामुळे एक आव्हान आहे सगळ्यांना की सगळ्यांनी कोरोना प्रोटोकॉलचं पालन करायला पाहिजे आणि स्वतःचं आणि शहरातील सगळ्या नागरिकांचं कोरोनापासून संरक्षण करायला पाहिजे। थँक्यू मॅम।